महाराष्ट्र संत आचार्य सम्राट परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या रजत स्मृती वर्षानिमित्त विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं जैन धार्मिक परीक्षा बोर्ड येथे 3 दिवसीय विद्वत परिषदेला सुरुवात झाली आहे. नगर शहरात प्रथमच होत असलेल्या विद्वत परिषदेप्रसंगी प्रबुद्ध विचारक श्री आदर्श ऋषीजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक साधू साध्वी उपस्थित होते. या परिषदेचे अध्यक्षस्थान शाजापूर येथील विद्वान सागरमल जैन यांनी भूषवले. आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांचे जीवन अखंड ज्ञान साधनेचे प्रतीक होते. सर्वांगीण अध्ययनानंतर येणाऱ्या योग्यतेला ते जीवनाचा खरा विकास म्हणत. आपल्या जीवनाच्या संपूर्ण विकासासाठी त्यांनी स्वतः खूप अध्ययन केले. त्याचबरोबर सर्व साधू साध्वी श्रावक श्राविका यांच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने अध्ययन करण्याचा संदेश दिला. त्यांनी केलेल्या अखंड चिंतनाची फलश्रुती म्हणून त्यांनी स्वतंत्रपूर्व काळात 25 डिसेंबर 1936 रोजी श्री तिलोक ऋषीजी महाराज साहेब आणि परमपूज्य रत्न ऋषीजी महाराज साहेब यांच्या नावाने श्री तिलोक रत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्डची स्थापना केली. या बोर्डाच्या पाठ्यक्रमात संस्कृत प्राकृत न्याय दर्शन काव्य साहित्य आदी अभ्यासक्रमाचा समावेश करून विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले. कभी किसी नेता लोगों को बुला करके हमने यहाँ पर बैठाया, इतने बड़े बड़े कार्यक्रम किए, आए हैं, बैठ जाओ, ठीक है. येत्या 70 वर्षापासून या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करून शेकडो साधू साध्वी हजारो श्रावकांनी आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास साधला. त्यांनी या सर्व क्षेत्रात लक्षणीय प्रभुत्व प्राप्त केले. लहान मुलांचा नैतिक आणि धार्मिक शिक्षणाचा पाया भक्कम रोवला गेला. बदलत्या काळाची गरज ओळखून या अभ्यासक्रमात थोडा बदल व्हायला हवे असे मत अनेक वर्षापासून व्यक्त केले जात होते. या बदलांमुळे धार्मिक परीक्षा बोर्डात आलेली शिथिलता दूर होऊन विद्यार्थी पुन्हा नव्या जोमाने परीक्षा देण्यास तयार होतील अशी अपेक्षा
व्यक्त होत होती. निष्क्रियता दूर कर सक्रियता लानी है, इसीलिए आप विद्वानों को आमंत्रण किया है. आज संक्रांत है, संक्रांत के दिन क्या होता है, दक्षिणायन से उत्तरायण की तरफ जाता है ना, सूर्य राशि बदलता है. वैसे ही धार्मिक परीक्षा बोर्ड के लिए आज ये सारे जो विद्वान हैं उत्तरायण बन करके आए हैं. ये जो पाठ्यक्रम है, इस पाठ्यक्रम को नया स्वरूप देना है, इसलिए विद्वत परिषद का आयोजन किया गया. गुरुदेव उन्हें हमेशा सागर भाव करके ही बुलाते थे. कल उन्होंने कहा कि गुरुदेव से कई बार मेरा है ना मतलब है ना कुछ झगड़ा होता था, गुरु शिष्य का झगड़ा था, वो अध्ययन अध्यापन को लेकर के. पर आज आप यहाँ पधार करके सही श्रद्धांजलि अपने गुरु को जो दी है वो बहुत बड़ी बात है, और इसको एक नया रूप मिलेगा. ये हम आपको विश्वास दिलाते हैं, आप सभी विद्वानों का आना यहाँ सार्थक होगा, इतना जरूर हम आपको विश्वास दिलाते हैं. डॉक्टर साहब ने जो बात कही गुरुदेव के बारे में, बहुत अच्छी बात कही कि जब भी यानी हम साधु साधियों को बहुत सीखने जैसी बात है कि गुरुदेव जब भी मतलब उनके पास कोई भी जाता था तो वो कभी भी आँख उठा करके देखते नहीं थे. यानी लोक संपर्क, जन संपर्क इतना होने के बाद भी, इतने लोग आने के बाद भी वे अपने आँखों को नीचे ही रखते थे, और हमेशा हाथ जो था वो अधिकतर आँखों पर ही रहता था. यातूनच परम पूज्य आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांच्या नेतृत्वाखाली या विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 13 ते 15 जानेवारी या काळात चालणाऱ्या या परिषदेत अनेक विद्वत सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.